नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी, एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्री पदावर मोदी शहा घेतील तोच निर्णय मान्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. माझ्यामुळे अडचण असं मनात आणू नका असं एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि शहांना सांगितल्याचं म्हटलेलं आहे. पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला. कुठले काही नाराजी, कुठं काही हे काही नाहीये, स्पीड ब्रेकर नाहीये. अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते. शिंदेंनी दावा सोडल्यानं देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा. मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना 2.5 वर्ष, मला पण 2.5 वर्ष पाठिंबा दिला की नाही. तर जेव्हा आता माहितीचा होतो आहे, मी काय सांगितलं, वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मुख्यमंत्री पदावर नरेंद्र मोदी अमित शहा घेतील तो निर्णय मान्य, शिंदेंची प्रतिक्रिया. भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे. मोदी शहांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल, एकनाथ शिंदे. मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शहा साहेबांनाही फोन केला. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. मी नरेंद्र मोदी शहांना फोन केला होता, माझ्यामुळे अडचण हे मनात आणू नका असं मोदी शहांना सांगितलं. सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीच आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे ते कधी मनात आणू नका. कुठेही घोडं अडलं नाही, मी ताणून धरणारा माणूस नाही. जीवन में असली उडान अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुठ्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन में असली उडान अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुठ्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचा अभिमान, शिंदेंनी योग्य भूमिका मांडली, बावनकुळेंचं वक्तव्य. आज एकनाथजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलंय, देशात मांडलंय, खरं तर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे की महायुतीचे नेते कसे असावे. केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल, केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल तो भाजपालाही मान्य असतो, तो एकनाथजीलाही मान्य असतो, तो अजित दादालाही मान्य असतो. एकनाथ शिंदेंचे आभार मानतो शिवसेना मोठ्या मनाची सुधीर मुनगंटीवार. मी एकनाथ शिंदेजींच्या भूमिकेचं स्वागत करतो, मनापासून आभार मानतो. मोठ्या मनाने आज पत्रकार परिषदेमध्ये जी भूमिका मांडली त्याचं सर्वांनी स्वागत केलं. दबावातून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला, नाना पटोलेंची टीका. आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील, त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटत आहे. आम्ही सगळे एकत्रितच आहोत, माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल किंवा अजितदादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील, आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्यासोबत बसून सगळे निर्णय घेतील, त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कुणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे.